सकाळे मी मुक्ताई नगर आगारात चालक पदावर काम करत आहे आणि जसं आता शरद पवार साहेब बोलले की बो आम्हाला एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत जर समाविष्ट करायचं म्हटलं तर इतर महामंडळाचा सुद्धा विचार करावा लागेल, करावाच लागणार आहे, कारण तुम्ही फक्त एसटी महामंडळांनी शेतकरी आपलं मजूर आणि बाकीचे कर्मचारी यांचं जर तुम्ही मतदान घेता तर तुम्ही आज आम्ही तुमच्या ताब्यात महाराष्ट्र दिला आहे, या महाराष्ट्राची जनतेची जबाबदारी तुमच्यावरच आहे। जर तुम्ही या जनतेचा विचार न करत असले तर येत्या विधानसभेमध्ये आज रोजी मी तुम्हाला सर्वांना चॅलेंज देतो, प्रत्येक आघाडी सरकारला, की येत्या विधानसभेला माझ्या आपल्या एसटी महामंडळात सर्व प्रकारचे सर्व जातीचे कर्मचारी आहेत तर त्या प्रत्येक आगारातून या आमदारकीसाठी जो जो खर्च लागणार आहे एसटी महामंडळाचे सगळे कर्मचारी पैसे जमा करून प्रत्येक तालुक्यावर आमचा आमदार खासदार आम्ही उभं करू होता आणि तुमचं सरकार पडल्याशिवाय राहणार नाही, तुमचं सरकार पाडल्याशिवाय राहणार नाही, जो आमच्या पाठीशी उभं राहील ते आमचं सरकार। धन्यवाद।